नमस्कार, ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. दूध दर प्रश्नी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. दुधाचा भाव वाढवून देण्याच्या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेनं आज मंत्रालयासमोर चाबूक फोडो आंदोलन केलं. यावेळी सदाभाऊ खोत यांनी स्वतः दुधाचे कॅन खांद्यावर घेऊन मंत्रालयाच्या दिशेनं मोर्चा वळवला. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गायीच्या दुधाला 18 ते 20 रुपयापर्यंत प्रतिलिटर भाव मिळतोय. राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार किमान 25 रुपये प्रतिलिटर दर देणं आवश्यक आहे, परंतु या आदेशाला सहकारी व खासगी दूध संस्थांकडून केराची टोपली दाखवण्यात येत असल्याचा आरोप सदाभाऊंनी केलाय. पाण्यापेक्षा दूध स्वस्त झाल्याचं देखील सदाभाऊ यावेळी म्हणाले. महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादकांचा प्रश्न उग्र बनलेला आहे. आज गाईच्या दुधाला 17-18 रुपये भाव मिळत आहे. सरकारनं जो भाव ठरवलेला आहे तो 3-5 फॅटला 25 रुपये आहे. सरकारनं ठरवलेला भावसुद्धा महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्याला आज मिळत नाही आणि सरकार मात्र मूग गिळून ग बसलेलं आहे. ज्या प्रायव्हेट दूध उत्पादक कंपन्या शेतकऱ्याची लूटमार करत आहेत, ग्राहकांचीही लूटमार करत आहेत. आज ग्राहकाला मात्र 50 रुपये लिटरनं दूध घ्यावं लागतं आणि शेतकऱ्याला मात्र 18 रुपये त्याच्या पदरामध्ये पडत आहेत. सरकारचा जो काही आदेश आहे तो जर या प्रायव्हेट कंपन्या पायदळी तुडवत असतील तर मग हे दुग्धविकास खातं काय कामाचं आहे? पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खातं आता बंद करून टाका. ह्या मंत्रालयाचं सुद्धा काही काम उरलेलं नाही आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या घरात 10 दिवसाला येणारा पैसा हा फक्त दुधाचा पैसा आहे आणि दुधाच्या पैशावरती त्याच्या लेकराबाळाचं शिक्षण, औषध उपचार, घराचा खर्च चाललेला आहे. परंतु एका बाजूला दूध उत्पादक शेतकरी शेतमजूर याला मदत नाही आणि वरून तो जो कष्ट करत आहे त्या कष्टाला दुधाला भाव मिळत नाही. आज पाण्याची बाटली 20 रुपयाला मिळते आणि गायीचं दूध मात्र 18 रुपयाला मिळतं. दरम्यान किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी देखील दूध दराच्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. दूध उत्पादकांची लूटमार भरून द्यावी, लूटमार करता येऊ नये म्हणून कायदे करून त्याची कडक अंमलबजावणी करावी असं मत अजित नवले यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे मित्रांनो, आपला आजचा अजेंडा हा दूध उत्पादकांची लॉकडाऊनच्या काळात झालेली लूटमार हा आहे आणि ती लूटमार भरून द्या. अशी लूटमार करता येऊ नये यासाठी 70-30 फॉर्म्युला, अशी लूटमार करता येऊ नये यासाठी खासगी आणि सहकारी क्षेत्राला लागू होईल अशा प्रकारचा कायदा, अशी लूटमार करता येऊ नये याच्यासाठी भेसळाची बंदी करणारी कायद्याची कडक अंमलबजावणी हा आपला अजेंडा आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना तोटा सहन करावा लागतोय. उत्पादन खर्च 30 रुपयांपेक्षा जास्त असून दूध जर 20 रुपयांनी विकावे लागत असेल तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 10 रुपयांचे अनुदान जमा करावे याबाबत आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दुग्ध विकास मंत्र्यांना निवेदन दिलं असल्याची माहिती शेतकरी नेते अनिल घनवट यांनी दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात दूध उत्पादकांचे झालेले नुकसान सरकारनं द्यावं असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. दरम्यान राज्य सरकारच्या परिपत्रकालाही सहकारी आणि खासगी दूध संस्थांकडून केराची टोपली दाखवण्यात येते. एकीकडे राज्य सरकारच्या आदेशाचा भंग होत असताना दुसरीकडे दुधाला कमी भाव देणाऱ्या दूध संस्थांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्या आंदोलनानंतर सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल.